मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. गारपीट देखील मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना याचा मोठा फटका बसलाय. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढतोय तर दुसरीकडे मराठवाड्याला हवामानाच्या लहरीपणाचा फटका बसतोय. लातूर, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलं. लातूर जिल्ह्यातल्या औराद, शहाजनी, निटूर, शिरूर, अनंतपाळ आणि औसा या भागामध्ये अवकाळी पाऊस झाला. मोठी गारपीट देखील झाली आणि अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळं हरभरा, तूर, ज्वारी या पिकांचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. औसा तालुक्यातल्या किल्लारी भागामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षबागा आहेत. मात्र जिल्ह्यामध्ये आता अवकाळी पाऊस झाल्यानं द्राक्षाच्या बागा तसंच केशर आंब्याचं देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. याला देखील त्यामुळं मोठा फटका बसलेला आहे. आंबा आणि द्राक्षाच्या पिकातनं उत्पन्न हाती येण्याची अपेक्षा असताना अवकाळी पावसामुळं या दोन्ही पिकांचं मोठं नुकसान झालंय. औसा तालुक्यातल्या तावशी ताड मासुर्डीसह काही भागात गाराचा मोठा पाऊस झाला. त्यामुळं शेतमालाचं आणि फळं तसंच भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय. दुष्काळाच्या झळा भोगलेल्या शेतकऱ्यांना आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं आर्थिक फटका बसणार आहे. आपण पाहतोय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त महाराष्ट्र वनवर. कशाप्रकारे गारपीट झाली मोठ्या प्रमाणात, अवकाळी पाऊस देखील झाला आणि त्यामुळं पिकांना याचा मोठा फटका बसला. अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेणार आहोत. रिपोर्टर विष्णू बुर्गे आहेत आपल्यासोबत फोनलाईनवरनं. विष्णू, काय नेमकी माहिती आहे? लातूर जिल्ह्यात पाहिलं तर एकंदरीत अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. गेले अनेक दिवसापासून शेतकरी चिंतेत होता. कुठं ना कुठं 3 वर्षाच्या नंतर आता चांगलं पीक हातात येईल अशी अपेक्षा होती. मात्र या अवकाळी पावसामुळं जी चिंतेची जी शेतकऱ्याची एक प्रक्रिया आहे ते पुढे पाहायला मिळत आहे. काल सकाळपासून हे वातावरण सुरू झालं होतं. आज दुपारी 12 पासून पावसाची ही सुरुवात झाली. त्यामध्ये गारपीटची झालेली आहे. त्यामुळे जी फळबाग आहेत, आंब्याचं असेल, द्राक्षाचं असेल, त्या सर्व फळबागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतीची जी पिकं आता घेतली होती, हरभरा असेल, त्याच पद्धतीने या हंगामातली जी पिकं असतील त्याचा पूर्णतः आता नाबूद झालेले आहेत. कुठे ना कुठे शेतकरी आशा आहे की आता सरकारनं मदत केली पाहिजे. मात्र जर पाहिलं तर शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आणि त्यामुळं त्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहेत. आणि अशा घटनांमुळे निश्चितच शेतकरी कोलमडतोय. त्यांना लक्ष दिलं पाहिजे आणि सरकारनं यावेळेस तरी कुठे ना कुठे त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. बिलकुल बिलकुल विष्णू, थँक्यू सविस्तर माहिती दिल्याबद्दल. लातूरमध्ये तर आपण पाहतोय जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालेला आहे. गारपीट होती आहे आणि त्यामुळं पिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. खरं तर शेतकरी चांगलं उत्पन्न येईल या आशेवर होते. मात्र या अवकाळी पावसामुळं, या गारपिटीमुळं पिकांना मोठा फटका बसल्याचंच पाहायला मिळत आहे.